विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे एलबीएस ऑनलाइन क्लासेस मध्ये। आज आपण इयत्ता 4 इतिहास या विषयातील पाठ क्रमांक 7 स्वराज्याचे तोरण बांधले या पाठामधील उर्वरित भाग अभ्यासणार आहोत। तो विद्यार्थी मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने स्वराज्याची राजधानी तयार केली होती, तिला नाव दिलं होतं राजगड, आणि हळूहळू कशा पद्धतीने स्वराज्याची घोडदौड सुरू झाली होती, लोक काय करू लागले, जे काही पाटील होते देशमुख होते शिवरायांना मुजरा करण्यासाठी येऊ लागले, आणि जे काही आसपासच्या प्रदेशामध्ये बारामोरामध्ये आनंद आणि उत्साह यांना पूर आला होता, लोक आनंदाने राहू लागले। पण शिवरायांची प्रगती काही लोकांना पाहत नव्हती, यांच्या पोटामध्ये दुखू लागले, म्हणजे त्यांना शिवरायांविषयी द्वेष वाटू लागला। यांनी काय केलं होतं, त्या ठाणेदाराकडे काय केलं होतं आदिलशहाच्या, त्यांनी शिरवळच्या ठाणेदाराकडे जो काही आदिलशाही ठाणेदार होता त्या लोकांनी शिवरायांची तक्रार केली, आणि ती तक्रार त्या ठाणेदाराने काय केली होती आदिलशहापर्यंत पोहोचवली होती। इथपर्यंतचा भाग आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये अभ्यासला होता। त्यानंतर पहा आता शिवरायांचे चातुर्य। आदिलशहा चकित झाला, त्याने शहाजीराजांना जाब विचारला, शहाजीराजांना मोठा पेच पडला, पण त्यांनी वेळ निभावून नेली। आता पहा आदिलशहाला आश्चर्य वाटू, आदिलशहाला वाटू शहाजीराजाच्या मुलाने आपला एक किल्ला हस्तगत केला, मग त्याने काय केलं शहाजीराजांना विचारलं बा असं कसं काय झालं, हे कसं काय घेतला किल्ला, मग शहाजीराजांना मोठा पेच पडला म्हणजे ते अडचणीत आले, पण त्यांनी वेळ निभावून नेली। म्हणजे त्यांनी काय केलं, वेळ निभावून कशी नेली पहा, जहागीरीचे रक्षण करण्यासाठी स्वतःकडे एकही किल्ला नाही म्हणून शिवाजीराजांनी किल्ला घेतला असावा असे शहाजीराजांनी आदिलशहास कळवले। आता पहा शहाजीराजांनी काय कळवलं की जहागीरीचे रक्षण करण्यासाठी स्वतःकडे एकही किल्ला नाही म्हणून शिवाजीराजांनी काय केलं असेल, एखादा किल्ला घेतला असेल, दुसरं त्याच्या मागे काहीही कारण नाही असं शहाजीराजांनी आदिलशहाला कळवलं। शिवरायांनी आदिलशहाकडे जासूस पाठवला, जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला, आदिलशहाच्या हितासाठीच किल्ला घेतला, यात दुसरा काही हेतू नाही असे धूर्तपणाचे उत्तर शिवरायांनी पाठवले। आणि शिवरायांनी सुद्धा काय केलं, आदिलशहाला एक निरोप पाठवला जो जासूसाच्या हाताने की जहागिरीचा जो कारभार आहे आमच्याकडे जे काही जहागिरी आहे तिचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही जो काही किल्ला आहे तो तोरणा किल्ला ताब्यात घेतला आहे, आदिलशाहीच्या हितासाठीच किल्ला घेतला, आणि जे काही आपल्याला कर वाढावा फायदा व्हावा आदिलशहाला म्हणूनच तो किल्ला घेतला आहे, यात दुसरा काही हेतू नाही असे धूर्तपणाचे उत्तर शिवरायांनी आदिलशहाला पाठवले। कोंढाणा आणि पुरंदर हे दोन किल्लेही मोक्याचे होते, शिवरायांना तेही तिने काबीज केले। आता पहा कोंढाणा आणि पुरंदर हे दोन किल्ले सुद्धा मोक्याचे होते, शिवरायांनी तेही युक्तीने काबीज केले, म्हणजे शिवरायांनी काय केलं चातुर्याने स्वतःच्या कोंढाणा आणि पुरंदर हे दोन्ही किल्ले सुद्धा काय केले ताब्यात घेतले। त्यानंतर रोहिडा ताब्यात घेतला, स्वराज्याची घोडदौड अशी जोरात सुरू झाली। आणि पहा मग शिवरायांनी चातुर्याने काय केलं, हळूहळू कोंढाणा ताब्यात घेतला, पुरंदर ताब्यात घेतला, त्यानंतर रोहिडा सुद्धा ताब्यात घेतला, आणि स्वराज्याची जी घोडदौड होती ती जोरात सुरू झाली। म्हणजे शिवरायांनी जो काही स्वराज्याचे तोरण फाडण्यासाठी तोरणा किल्ला ताब्यात घेतला होता आणि त्याला जे काही शिवरायांनी नाव दिलं होतं राजगड, बरोबर, आणि त्या ठिकाणी राजधानी स्थापन केली होती स्वराज्याची, मग शिवरायांनी काय केलं होतं हळूहळू एकामागून एक असे जवळपास खूप किल्ले कोंढाणा घेतला, पुरंदर घेतला, रोहिडा घेतला, आणि अशा पद्धतीनं स्वराज्याची जी घोडदौड होती ती वाटचाल होती ती जोरात सुरू झाली। तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की शिवरायांनी कशा पद्धतीनं चातुर्याने आदिलशहाला सांगितलं की हा जो किल्ला आम्ही ताब्यात घेतला आहे तोरणा किल्ला याच्या मागे दुसरा काही हेतू नाही किंवा जो काही जहागीरचा कारभार आहे तो व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला आणि हा किल्ला आदिलशहाच्या हितासाठीच घेतला आहे, यात दुसरा काही हेतू नाही असे धूर्तपणाचे उत्तर शिवरायांनी आदिलशहाला पाठवले होते। आणि त्यानंतर त्यांनी कोंढाणा पुरंदर हे किल्ले सुद्धा ताब्यात घेतले होते आणि रोहिडा किल्ला सुद्धा त्यांनी नंतर ताब्यात घेतला। तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आज हा भाग अभ्यासला आणि हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे। या पाठावरील जो काही स्वाध्याय आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सोडून घेणार आहोत। थँक्यू।